कर्नाटक सीमेवर कोविड अहवालाची सक्ती नको, अन्यथा कर्नाटकातील गाड्या महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी भूमिका आज शिवसेनेचे पदाधिकारी यांनी घेतली आहे। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या कोगनोळी येथे आज शिवसेनेने धडक आंदोलन केले आहे। आरटीपीसीआरची सक्ती नको या मागणीसाठी हे आंदोलन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून परवानगी मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। दरम्यान कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं।